सातत्य नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून निवडणूक लढलेल्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केलाय. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. आता शिवसैनिक म्हणून पुढील वाटचाल करणार असल्याचं त्या म्हणाल्यात. आपली 9000 मतं बाद झाली असल्याचा दावाही त्यांनी केलाय. शुभांगी पाटील अखेर शिवसेनेमध्ये दाखल झाल्यात, ठाकरे गटामध्ये सामील झालेले आहेत. त्यांचा पक्षप्रवेश मातोश्री निवासस्थानी पार पडलाय. आता पुढची वाटचाल त्या शिवसैनिक म्हणून करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आज त्या आल्या आणि एक माननीय उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यांनी आणि आज त्यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आणि लवकरच शिवसेना पक्षप्रमुख त्यांच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी पक्षाची सोपवत. जी जबाबदारी मला साहेब आदरणीय आमचे उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब आणि देसाई साहेब किंवा आमचे माझ्याबरोबर अभ्यंकर साहेब आले होते, सगळे जी जबाबदारी या मुलीवर देतील ती जबाबदारी राज्यभर काम करून नक्कीच पूर्ण करेल. छत्रपतींचा विचार म्हणजे